जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. कोण बोलतोय? माझ्या फोनचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. काय झालं ग? आज 14 तारीख आहे ना, मग यावर 15 तारीख दाखवते. शिक्षा तर होणार आहे. हे बघा प्लीज प्लीज, मला सोडा, मला जाऊ द्या इकडनं प्लीज प्लीज. हे कसं शक्य आहे? मला कालपर्यंत वाटत होतं की माझा फोन बिघडलाय, चुकीची तारीख दाखवतोय, पण तुमच्या फोनमध्ये सुद्धा तशीच तारीख दाखवतोय. अवनी कुठे? का मम्मा बाबू ए अवनी. हे बघा प्लीज प्लीज, मला सोडा, मला जाऊ द्या इकडनं प्लीज प्लीज. त्या मृत्यूंच्या बंगल्यात पुन्हा एकदा जावं लागेल. का? आपण आपलं सगळं सामान सोडून आलो होतो. कधी जायचंय? आज. एकदा सगळं सामान काढलं की मृत्यूंच्या बंगला हा चॅप्टर आपल्या आयुष्यातून क्लोज झाला. मी आता बाहेर गेले होते ना, तेव्हा मला त्या बंगल्यात जी माणसं दिसली होती त्यातली एक बाई दिसली. मी आता हे सगळं होऊच देणार नाही. मी आता शांत बसणं शक्यच नाहीये. येशी नक्की येशी, पण परत कसा जाणार? हे दार उघडच आहे. म्हणजे तो निंबळकर राहतच होते. दादा त्याचं काही ट्रॅप तर नसणार ना? बघू ना काय आहे. बघू ना बघू ना बघू ना बघू ना तिने मागे काय आहे. ओळखस का तू त्याला? एकट्याला का जाऊ दिलं? निले मला माहित आहे का हे असं होणार आहे. तू तू तिथे शोधलंस? मी सगळीकडे शोधले. तुला खूप प्रश्न पडलेत ना, मिळतील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण त्यासाठी तुला मला भेटावं लागेल. पक्या अरे उघडा ना यार. अरे यार काकड. काकड थांब निले. मावशी हे काकण घराबाहेर फेकून दे. जा म्हणते ना. बाकीचे फुटेज कुठे? तेवढंच आहे. एवढंच आहे? हा. अरे हे तर 20% सुद्धा नाहीये. गाडगी बहुतेक कोणीतरी फुटेज डिलीट केलं. हे फुटेज दिनेशने डिलीट मारले, आपल्याला फुल गॅरंटी आहे. नाही दिनेशने डिलीट नाही केलंय. कशावरून? आता भासाभास शो मला करायला सांगितलं सरांनी. पण गार्गी तो शो तू करत नव्हतीस ना? सारा करत होती, पण सर म्हणाले आता तो तू कर. अगं पण असं अचानक? मग आता कुठे जाणार तुम्ही?
काय रे, काय झालं कोणाला? नाही काय नाही. असं काय करतोस, आत्ताच म्हणालास ना, हात कसा आहे? हा ते माझ्या ओळखीचे आहेत, त्यांच्या हाताला लागलंय म्हणून त्यांना विचारलं. ओके ओके. काही मुवमेंट दिसते का? नाही. लक्ष द्या ना सगळे. ऐक ना सॅड्रिक, तू एखादं गाणं म्हण ना, बघूया ना काही घडतं का. कशाला? तू गप्प बस रे, ए तू म्हण. मी? हो. होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है. होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है. होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है. होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है. इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है. होश वालों को खबर क्या. चला सगळी फळं तर घेऊन झाली. दादा हे घ्या. चला आता थांबा. ताईंना खूप त्रास होतोय, आपण काहीच करू शकत नाही का? काय करायचं, मी सुद्धा तोच विचार करतोय कधीपासून. मला तर असं वाटतंय ना, कुणीतरी यावं आणि उंदरासारखं पळवून पळवून मारावं त्या आदित्यला. काय बोललीस तू? पळवून पळवून मारावं. हे बघा, मीरा ताईंना आवडणार नाही असं तुम्ही काहीही करणार नाही आहात. नाही असं काहीही करणार नाहीये मी. पण काय करणार आहात तुम्ही? बघच तू. हे बघ. बघतोय ना. काय? तेच ज्यात हा जीव अडकलाय. वाचन छान आहे तुमचं. थँक्यू. ते असंच चालू द्या. सॉरी आहे, माझं लक्षच नव्हतं. आमच्याकडे पण एक मोठी लायब्ररी आहे. तुम्हाला चालतील का आमची पुस्तकं? तुम्ही लोक अजून गेला नाही? आम्ही आमच्या वकिलाची वाट बघतोय. अहो ते आता आले तरी जामीन मिळणं मुश्किल आहे. काय म्हणताय ते? मी विचार करत होते की बाबांची सुटका होईपर्यंत मी इथेच राहावं. तुमच्या नवऱ्याचा तिकडे एवढा अपमान झाला तरी तुम्हाला तिकडे राहावंसं वाटतंय तर काय बोलणार मी म्हणू?
आपण तुला बोललो होतो ना, आपल्याकडं लय मोठं सरप्राईज आहे. जे माझ्या बाबतीत वागली ना, तुझा डम्मी नवरा तुझ्या बाबतीत तसंच वागतोय. ते शक्य नाहीये. अभि माझ्याशी असं कधीच वागू शकत नाही. पुरावा दाखवल्यावर तरी म्हणशील का नाही?